जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तेजस, मला वाटतं ओनर आले असतील. बघतो. कसं वाटलं सरप्राईज? बाय. मी काय म्हणतोय मॉम, म्हणजे तू आता आलीच इथे तर मग आपण गुरुजींना बोलून मुहूर्त काढून घेऊ ना. काय म्हणते आत्या? हो हो, नाही म्हणजे अगदी बरोबर बोलतोय. माझ्या सुद्धा अगदी हेच मनात आलं होतं. आता तुझं सगळं काम मार्गी लागतंय तर मग लग्न करायला काय हरकत आहे ना. हे बघा, ही फाईल्स आहेत आणि खूप महत्वाचे पेपर्स आहेत, सो व्यवस्थित घेऊन जा. विक्रम, तेजस सहस्रबुद्धे, हा तर विक्रम आहे. कोण विक्रम? तो माझ्या गावचा, सोलापूरचा. तेजस हे डॉक्युमेंट्स द्यायला मी त्या जागेच्या ओनरकडे गेलो होतो ना, तर तेजसचा फोटो बघून तो माझ्याशी वादच घालायला लागला. मला म्हणतो हा विक्रम आहे आणि हा आमच्या सोलापूरचा आहे. चला, मी स्वतः जाऊन हे पेपर्स तेजसला दाखवतो. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. येतो आम्ही. एक मिनिट. काय झालं? आपण याआधी भेटलोय का? असेल कुठेतरी पाहिलं असेल. नाही नाही, फक्त पाहिलं नाहीये, आपलं बोलणं सुद्धा झालंय. मग मी माझ्या घरच्यांना काय सांगू? तुम्हाला मी पसंत आहे हेच ना? नाही म्हणजे. जस्ट अ मिनिट, वी आर एंगेज. काय? तुझ्या मॉमला हे सगळं माहिती होतं ना? मग तिने मला तुला इथे भेटायला का पाठवलं? तेजसचं लग्न नक्की माझ्याशीच होणार आहे ना, असं का विचारतेस तू? म्हणजे तेजस तुझ्याशी काही चुकीचं वागलाय का, ज्यामुळे तुला अशी शंका येते? हा सर बोला. हो हो, मी कॉर्पोरेशन मध्ये जाऊन सगळे पेपर सबमिट करतो. रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचंय? कोण? विक्रम. कोणाचा फोन होता? अगं त्या मिस्टर देशमुखांचा फोन होता. मीनाक्षी, का माहित नाही पण कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सतत विक्रमचं नाव समोर येतो. काय कनेक्शन आहे या नावाशी कुणास ठाऊक. हॅलो. कसं आहे आपली दम्मी आई? आता इथनं डायरेक्ट पुण्याला जायचं म्हणती, स्टेशनला जाणार आहेत आता त्या. आता एक काम करायचं, हा, स्टेशनवर डायरेक्ट तिला गाठायचं, डायरेक्ट मसनात गाडायचं. अहो मी हात जोडते हो तुमच्या पुढे, पाया पडते. आजी म्हणती आता तुला पाया पडायची भाषा सुचायला लागली होय. हात मध्ये लय आम्हाला जुळीनं पाया पडून घ्यायचं होत ना तुला. यार नॉट बिअर माय डिअर मदर. जावं लागणार का तुला?
शंभर टक्के नाही तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही तो तुमच्या बाबतीत असं काहीही करू शकणार नाही जसा आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलाय तसाच याही पुढे ठेवा हा तुम्हाला काहीही करू शकणार नाही आकाशाला उगत जागवती जगण्याचे तिला जायचंय ते 100% आहे कसं असते आणि एकदा का आपण ठरवलं ही गोष्ट झाल्याशिवाय राहती का इतर गोष्टींचं बोलू नकोस आता फक्त यांच्याबद्दल बोल गु मीनाक्षी पटू किती डेंजर माणूस आहे बघा मला माहितीये आणि मुळात हा माणूसच नाही हेही माहिती हे पण खरे एखाद्या राक्षसाचा जीव कसा त्याच्या पोपटात अडकलेला असतो तसाच याचा जीव सोहात अडकलाय लग्न करायचंय ना याला तिच्याशी त्यामुळे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ह्याला तुमची कधीही गरज पडू शकते अग बायको जीव कोणात अडकलाय हे तुला कळत नसेल तर कस काय ग एकदा कस असेल माझं लग्न झालं बोला तो बोला बोला तो बोला पण त्यासाठी तुझं लग्न मी होऊ दिलं तर ना हो हे बघा तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही जा आता आणि मी आहे तुमच्या बरोबर अक्कल बिक्कल आहे का नाही का बापाचा रोड वाटला तुला हे बघ बापावर जायचं ना नाहीतर नाहीतर काय लायकी बघून बोलायचं कोणाशी बोलतोय काय बोलतोय नीट ध्यान देत काय तुझ्या या विक्रमराज शिरकीशी नाडायचं नाही कळलं का तेजस ही विक्रम राजे शिर्के मिस्टर निंबाळकर आम्ही खूप प्रयत्न करतोय पण त्या रिस्पॉन्ड नाही करत आहेत पुढच्या 24 तासात जर त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्या कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात तुला आधीच सांगितलंय मध्ये पडायचं नाही आपण सगळं खरखर सांगून टाकू असं काय करताय छोटे मला ते नाही समजा कळलं ना तर जिवंत नाही सोडणार ते आपल्याला मरायचंच असेल तर तुमच्यासाठी ते सुद्धा मंजूर आहे मरायची इतकीच हौस असेल ना तर चला मरायची खूप हौस आहे ना तुम्हाला देतो तुम्हाला मरण समरण देतो ना तुम्हाला कळलं पाहिजे जिवंतपणी मरण का असं मनमांचं कोण एवढा वेळ बिझी का लागतोय एवढा वेळ कोणाशी बोलत असते अननोन नंबर आज दुपारी कॉल करत होतो मी तुम्हाला खूप वेळ फोन बिझी होता कोणाशी बोलत होता मी कोणाशी बोलत नव्हते खोटं बोलू नका मला
खूप वेळा फोन ट्राय केला तुम्हाला.